हॅलो, नमस्कार. मी पल्लवी. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. आज मी आलेली आहे डेकोरेशनसाठी आणि मोंजेच्या डेकोरेशनसाठी आलेली आहे. आणि हॉल आहे अनुसया पॅलेस, जो हिंगणघाटमध्ये आहे, तर तिथे आलेली आहे. आणि खूप छान असं डेकोरेशन झालेलं आहे मोंजेचं. तर सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पाहत रहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका. तर चला या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया. तर फ्रेंड्स, इथे बघा मोंजेची विधी सुरू आहे. सर्वात पहिले केशवपन किंवा म्हणजेच चौल संस्कार हा विधी होतो. त्यानंतर अष्टवर्ग अशा प्रकारे मोंजेच्या आधी इथे जेवण करायला बसलेले आहे. दोघांची मोंजे एकत्र होती, दोघांची मिळून मोंजे होणार होती. तर त्याच्यामुळे इथे बघा दोन साईडला दोघांच्या आई बसलेल्या आहे चेअरवर आणि छान मस्त अशी बटून जेवण करायला बसलेले आहे अष्टवर्ग. त्यानंतर लगेच त्याच्या आधी केशवपंचेही संस्कार असतो, जो चौल संस्कार या नावाने ओळखला जातो. तर इथे वडील बघा मुलाच्या अशा प्रकारे केस काढत आहे आणि याला केशवपन विधी असं म्हणतात. आणि मोंजेमध्ये ह्या विधी असतात, म्हणजे केशवपन, चौल संस्कार, त्यानंतर अष्टवर्ग, मग मोंज, त्याच्यानंतर यज्ञ असतो, मग त्याच्यानंतर होते ती भिक्षावळीची विधी असते. असे संस्कारामध्ये केले जातात. आणि अशा प्रकारे सुंदर असं डेकोरेशन आम्ही हिंगणघाटला येऊन केलेलं होतं. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा स्टेज झाला होता, अगदी सगळ्यांना आवडलं. आणि आय होप आपल्या सर्वांनासुद्धा हा व्लॉग नक्की आवडला असेल. अशा प्रकारे इथे बघा छान मस्त बटू ठेवले होते, गाय आहे, हरिण आहे, त्यानंतर कुटी तुम्ही बघू शकता, गुरुकुल म्हणून कुटीचं सुंदर असं डेकोरेशन इथे केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग भिक्षावळीसाठी सुद्धा आम्ही फुलांची पायघडी वगैरे टाकली. असं सुंदर डेकोरेशन तुम्ही बघू शकता. आय होप आपल्या सर्वांना तर नक्की नक्की आवडलं असेल. आवडल्यास ब्लॉगला लाईक नक्की करा आणि शेअरसुद्धा करा. तर अशा प्रकारे इथे बघा अर्णव आणि पंशुल अशा दोघांची मौंज एकत्र होती हिंगणघाटला. आणि इथे बटू बघा छान ऋषी बटू, झाडाखाली असा गुरुकुलचा देखावा दाखवलेला आहे सुंदर असा. आणि खूप छान दिसत होतो हे खरं तर. खूप सुंदर असं डेकोरेशन आज मोंजेचं झालेलं आहे. आय होप आपल्या सर्वांना हा ब्लॉग नक्की आवडला असेल. ब्लॉग आवडल्यास ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.